नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपर सेट पाहत आहोत जेणेकरून तो महत्वाचा आहे की परीक्षेला याच्यामध्ये भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये आणि आताही पुढे विचारण्याची शक्यता आहे म्हणून आपण हा क्वेश्चन पेपर पाहत आहोत पा पहिला जो क्वेश्चन आहे तो वाक्य प्रकार ओळखा हरवले ते गवसले का वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य केवळ वाक्य की यापैकी नाही पा हरवले ते गवसले का दोन्ही पण प्रश्न दोन्ही पण हरवले आणि गवसले अशी दोन <coughs> जोडलेली तेनी आहे आणि क्वेश्चन मार्के म्हणजे हरवण्याची एक क्रिया आहे गवसण्याची एक क्रिया आहे म्हणजे दोन क्रिया एकत्र आलेल्या आहेत म्हणजेच ते वाक्य कसं असणार आहे मिश्र वाक्य आहे कसं आहे मिश्र प्रयोग ओळखा शिकारी भेकर मारतो कर्मणी कर्तरी भावे कर्म कर्तरी तर या ठिकाणी पहा <coughs> शिकारी हा करता आहे मारण्याची क्रिया कशावरती भेकरावरती म्हणजेच कर्तरी प्रयोग त्याची कोण धांदल हे वाक्य कोणत्या प्रकारचे हे सर्वांना आहे अज्ञार्थी उद्गार्थी विधानार्थी आणि नकारार्थी तर तिसरं वाक्य हे जे आहे ते कसं आहे उद्गार्थी वाक्य कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा पीठ मळणे पीठ भिजविणे खूप मारपीट करणे आणि स्वयंपाक सुरू करणे तर कणिक तिंबणे याचा अर्थ असा आहे खूप मारपीट करणे कारण आपण कणिक ज्यावेळेस मळतो त्यावेळेस तिला खूप आपण मळून घेवून घेतो आणि ती बनल्या जाते म्हणजेच खूप मारपीट करणे मी निबंध लिहित असे मी निबंध लिहित असे काळ ओळखायचा आहे रीती वर्तमान काळ रीती भविष्य काळ रीती भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ तर लिहित असे म्हणजे कोणता झाला भूतकाळ म्हणजेच रीती भूतकाळ ग्राही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा गृहित ऐवत वैध, ताज्य आता ग्राह्य याच काय येणार आहे ताज्य विभावरी म्हणजे काय दिवस सकाळ रात्र पाठ विभावरी तर त्याचा आहे रात्र विभावरीला समानार्थ शब्द काय आहे रात्र देव आहे असे मानणारा या शब्द समूहाबद्दल समर्पक शब्द शोधा नास्तिक इहवादी भौतिकवादी आस्तिक नास्तिक इहवादी भौतिकवादी आणि आस्तिक तर कोणता आहे आस्तिक गर्जेल तो पडेल काय या वाक्याचे सर्वनाम नाम गरजेल तो पडेल काय ब आहे तो आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा अधोगामी उर्धोगामी प्रतिगामी पुरोगामी पुरोगामी लंगडाचा विशेषणाचा साधा साधित धातू कोणता लंगडू अकरा लंगर, लंगर, क लंगड तोंड दाबून बुक्क्याचा खाणे या म्हणीचा अर्थ सांगा विना तक्रार छळ सहन करणे अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे या वाक्यातील क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो संकेत विद्यार्थ सार्थ विद्यार्थ कोणता आहे विद्यार्थ खालील वाक्यातील विधानपूरक शब्द कोणता चौदा मोहक खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा पंधरा आहे दुप अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे खालीलपैकी कोणते कार्य आहे पण अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त होणे रायबोझोम्स हरित लवके तंतुकणिका लयकारिका तर कोणता आहे तंतुकनिका कोणता आहे तंतुकनिक कृष्णा नदी कोठे उगम पावते भीमाशंकर पुणे महाबळेश्वर सातारा त्र्यंबकेश्वर नाशिक अंबोली सिंधुदुर्ग ते या ठिकाणी पहा सत्र जो दिलेला आहे तो ब या ठिकाणी आहे महाबळेश्वरला कृष्णा नदी महाबळेश्वर साताऱ्यामध्ये खालीलपैकी टिंबटिंब या घटकाची साठवण क्षमता सर्वाधिक असते हार्ड डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क आणि झिप डिस्क फ्लॉपी डिस्क तर ती जी डिस्क आहे ही सर्वात जास्त जास्त साठवण क्षमता हार्ड डिस्कमध्ये असते कशामध्ये असते तर हार्ड डिस्कमध्ये अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन पाहिलेले आहेत महत्त्वाचे क्वेश्चन पेपर <coughs> आहे आणि याचा सराव करत राहा जास्तीत जास्त क्वेश्चन सोडत रहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र